महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचाऱ्यांची बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनात घेण्यात आली. वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या त्यासाठीचं निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी त्यांच्या दालनात महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघाच्या काही मागण्या लगेच स्वीकारण्यात आल्या आणि बाकीच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला संघटनेचे राज्य कार्य अध्यक्ष चंद्रकांत बनसोडे, राज्य सल्लागार दीमा वाघ, विभागीय सचिव सय्यद अजीम, सय्यद महबूब, आमदार अतुल सावे, शेख उमर, शेख उस्मान, सीबी मस्के, प्रकाश मोहिते यासह संघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. लघु वेतन कर्मचारी सहकारी संघटना या संघटनेचे टोटल 19 मागण्या होते. त्यापैकी आमच्या ज्या औरंगाबाद आणि धुळे आणि लातूर नांदेड इथे कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारीची फार कमतरता आहे, त्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी हे मान्य केलं की इथं औरंगाबादमध्ये सगळ्यात मराठवाड्यातील सगळ्यात मोठा हॉस्पिटल आहे, तिथे ही जागा रिक्त आहे. गेल्या 15-20 वर्षापासून सरळ भरती केलेली नाही, म्हणून चतुर्सैनिक कर्मचारी नसल्यामुळे दवाखान्यामध्ये फार घाणेरडं वातावरण झालेलं आहे. त्या करण्यासाठी ताबडतोब मंत्रीमंडळाने मान्य केलं की हे चतुर्सैनिक पद भरावे. हे पद असे आहे की धोबी, हजाम, नावी, बारबार, चंभार हे सगळे लोक कर्मचारी इथून रिटायर झालेले, यांची पदं रिक्त आहे पण शासन भरत नाही, यासाठी मीटिंग लावली होती.